हॅलो, मी सायली. सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला फुगाबाही कशी कटिंग करायची आणि कशी स्टिचिंग करायची हे सांगणार आहे. तर हे अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे, पण मी तुम्हाला ही फुगाबाही कटिंगची आणि स्टिचिंगच्या दोन पद्धती सांगणार आहे. तर दोन वेगवेगळ्या पद्धती, तर तुम्ही त्या दोन्ही पद्धती बघा. तुम्हाला जी सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही फुगाबाही स्टिच करू शकता, ठीक आहे. तर हे बघा, ही मी पेपर कटिंग घेतलेली आहे. तर ही 28 साईजची स्लीव्ज आपण कटिंग करून घेतलेली आहे. तर मी पेपर कटिंग कशी करायची स्लीवची हे बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरीसुद्धा सांगते की हे बघा, ही रुंदी जी होती खालची बाहीची घडी, ती आपण 60 टाकली आहे, कारण 28 छाती होती. आणि इथे बघा, 4 ही बाही लांबी होती, तर अर्धा इंच मार्जिनसाठी घेतलं, कारण हे अस्तरचे स्लीव्ज आहे त्यासाठी, ठीक आहे. तर मग 4.5 टाकून ही बाही आपण कट करून घेतलेली आहे. तर मी आज तुम्हाला ही बाही ठेवून फुगाबाही कशी कट करायची आणि कशी स्टिच करायची हे सांगणार आहे. तर फुगाबाही स्टिच करायची पण दोन पद्धती आहेत, तर मी तुम्हाला दोन्हीही सांगणार आहे. तुम्हाला जी सोपी वाटत असेल ती तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे. तर सगळ्यात पहिली सांगते मी आता तुम्हाला की हे बघा, हे अस्तर घेतलेलं आहे, ठीक आहे. आणि हे बघा, मी त्यावर ही बाही ठेवत आहे. तर जशी आपली पेपर कटिंग आहे ना, सेम तीच आपल्याला बाही इथे ठेवायची आहे. मी यावर ही कातर ठेवते म्हणजे ते स्ट्रेट राहील. आणि खालच्या साईडला एक स्ट्रेट अशी मार्किंग करून घेत आहे, ठीक आहे. त्यानंतर ही बाही जेवढी आहे ना तेवढीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता ही जी मार्किंग केलेली आहे ना ते आपण कट करून घेऊयात. ठीक आहे. तर हे बघा, आता आपण ही कट करून घेतलेली आहे. तर आता काय करायचं आहे लक्षात राहू द्या. पहिला ही आपली फुगाबाही शिवण्याची पहिली पद्धत आहे. तर पहिल्या पद्धतीमध्ये आपण डायरेक्ट पेपर कटिंग जेवढी होती तेवढंच अस्तर कट करून घेतलेलं आहे, ठीक आहे. तर हे बघा, हा आता स्लीव्हसाठी आपण कपडा घेतलेला आहे, ठीक आहे. तर ही बघा, ही आपण ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे सेंटरला बरोबर ठेवून घेऊयात. हे बघा इथे, ठीक आहे. तर आता काय करायचं आहे, तुम्हाला जेवढ्या प्लेट्स हव्या असतील तेवढा एक्स्ट्रा कपडा हा जो काही स्लीव्हसाठी घेतलेला आहे ना तो घ्यायचा आहे. म्हणजे अस्तर आहे तेवढंच कट करायचं आहे, पण हा जो वरचा कपडा आहे तो एक्स्ट्रा कट करायचा आहे, ठीक आहे. तर साधारणतः हा बघा किती, 5.5 इंच एक्स्ट्रा आहे, ठीक आहे. तर मी काय करते आता इथे ही स्लीव्ज हे बघा इकडे सरकून असे ठेवून घ्यायची आहे, ठीक आहे. आणि मग इथे किती राहते आता, सपोज आपण 5 इंचाला मार्किंग करून घेतली, म्हणजे 5 एक्स्ट्रा घेतले, 5 म्हणजे डबल, असं किती झालं टोटल, मग ते 10 एक्स्ट्रा झालं, ठीक आहे. तर हे बघा, इकडे पण आपण मार्किंग करून घेऊयात दोन्हीही साईडला. आता काय करणार आहोत, आपण छोट्या छोट्या प्लेट्स टाकणार आहोत. आधी सगळ्यात आधी याला आणि त्यानंतर ते याला जॉईन करणार आहोत, ठीक आहे. तर हे बघा, इथून सुरुवात करूयात. तर ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून सगळ्यात आधी हे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इकडच्या साईडने आता आपण प्लेट्स टाकलेले आहेत, तर सेम काय करायचं, त्याच प्लेट्स हे बघा ह्या पद्धतीने अशा बरोबर एकावर एक ठेवून वरच्या साईडने सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, ठीक आहे. तर हे बघा, आता आपण
इकडनं पण प्लेट्स टाकत टाकत जॉईन केलं आणि वरच्या साईडने सुद्धा प्लेट्स टाकत जॉईन करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता काय करायचं, हा जो कपडा आहे ना तो आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला ही जी काही स्लीव्ज आहे ना ती उलटी ठेवायची आहे. हे बघा, ठीक आहे, आणि खालच्या साईडला आपल्याला ती जॉईन करून घ्यायची आहे. साधारणतः एक लाईन किंवा 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून ठीक आहे. हे बघा, खालच्या साईडने टिप मारल्यानंतर आता आपण हे वरती सरळ करून घेऊयात आणि वरच्या साईडला दाब टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, हे बघा खालच्या साईडने दाब टिप देऊन घेतलेली आहे. आता काय करायचं, ही स्लीव्ज म्हणजे हे अस्तर जेवढे आहे ना तेवढं ॲज इट इज जॉईन करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा पण कट करायचा आहे. ठीक आहे, तर हे बघा आता काय करायचं, खालच्या साईडला आपल्याला त्याला पायपिंगसारखं करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे बघा तर साधारणतः एवढा कपडा लागतो, तर हा मी जरा कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे म्हणजे त्याला छान असं लुक येईल. ठीक आहे, आता लावताना काय करायचं, एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला. हे बघा, हे वरच्या साईडने असं डबल फोल्ड करून लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, आधी एक टिप मारून घ्यायची आहे म्हणजे. ठीक आहे, आता काय करायचं हे बघा, हा जो कपडा आहे ना म्हणजे जसं आपण पायपिंग करत असतो तसं हा असा फोल्ड करायचा आणि त्यानंतर त्यावर हे बघा हे ठेवायचं आहे. आणि हे बघा, जेवढी तुम्हाला जाडी हवी असेल ही पायपिंगची तेवढी ठेवायची आहे. ॲक्च्युली थोडी जास्त ठेवायची म्हणजे त्या फुगाबाहेरला लूक छान येतं. ठीक आहे, आणि इथे बरोबर कडेकडेला आपण टिप मारून घेऊयात. तुम्ही याच्यापेक्षा छोटी पण जाडी ठेवू शकतात किंवा मोठी पण ठेवू शकतात, तुम्हाला जशी आवडत असेल तशी. ठीक आहे, ठीक आहे, हे बघा ही पायपिंग लावून घेतलेली आहे आणि एकदम व्यवस्थित सारखी अशी आलेली आहे. ठीक आहे, तर हे बघा ही आपली फुगाबाही रेडी झालेली आहे, तो खूप व्यवस्थित प्लेटसुद्धा आलेल्या आहेत. आणि हे बघा आतल्या साईडने फिनिशिंग पण छान आहे, म्हणजे पायपिंग करताना मी ज्या पद्धतीने तुम्हाला डबल कपडा घ्यायला सांगितला आहे त्याच पद्धतीने करा, म्हणजे आतल्या साईडला पण फिनिशिंगला छान दिसते आणि वरून पण फिनिशिंगला ती छान दिसते. ठीक आहे, तर हे बघा ह्या एका पद्धतीने आपण ही फुगाबाही स्टिच करून घेतलेली आहे. तर ही मेथड तर खूपच सोपी आहे, कारण की आपण अस्तर आहे तेवढंच घेतलेलं आहे. ठीक आहे, फक्त काय केलेलं आहे, एक्स्ट्राचा आपण हा वरचा कपडा घेऊन प्लेट्स टाकलेले आहे. ठीक आहे, हे आली पद्धत लक्षात तुमच्या. हे बघा खूप व्यवस्थित प्लेट्स आलेले आहेत, फोल्ड केल्यानंतर त्याचा फुगा पण हे बघा एकदम परफेक्ट असा आलेला आहे, जसा आपल्याला हवा असतो तसा. ठीक आहे, हे बघा. आता मी तुम्हाला पुढची पद्धत सांगते. ठीक आहे, हे बघा हे अस्तर घेतलेलं आहे. ठीक आहे, आपण डबल फोल्ड करून घेऊयात ते आणि त्यावर ही स्लीव्ज अशी एक साईडने आपण ठेवून बघूयात आधी. ठीक आहे, तर आता किती एक्स्ट्रा राहतं आहे याच्यामध्ये ते बघूयात आपण. 7 आहे तरी. ठीक आहे, तर आपल्याला काही एवढा एक्स्ट्रा नको आहे, आपण इथे मार्किंग करून घेऊयात एवढी आपली स्लीव्ज येते. हां, ही फोल्ड करूनच ठेवायची आहे म्हणजे सोपं जाईल. आणि त्यापुढे आपण 5-5.5 इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो, तर मी इथे 5.5 इंच एक्स्ट्रा घेते आहे. तुम्ही 5 पण घेऊ शकतात, तुम्हाला प्लेट्स ह्या कमी हव्या असतील तर तुम्ही कमी पण घेऊ शकतात. ठीक आहे, तर आता कट करताना काय करायचं आहे, हे सरळच आपण आधी कट करून घेऊयात आणि हे बघा इकडनं पण सेम करून घेऊयात आपण आता हे. ओके,
त्यानंतर आता सेम एवढंच आपल्याला यासाठी जो कपडा आहे ब्लाऊजचा म्हणावा, तुम्हाला स्लीव्ज लावण्यासाठी जो काही असेल तो सेम तेवढाच कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे बघा हा बरोबर तेवढाच आहे आपला. ठीक आहे, तर आपण काय लगेच इथे स्लीवचा शेप दिलेला नाही आहे, तो आपण नंतर देऊन घेऊयात. ओके, तर सगळ्यात आधी आपण हे जॉईन करून घेणार आहोत. तर लक्षात राहू द्या, हे जे आहे हे सरळ ठेवायचं आहे हा कपडा, आणि त्यावर आपल्याला हा जो काही कपडा आहे आपला तो उलटा ठेवून द्यायचा आहे, म्हणजे अस्तरचा कपडा. ठीक आहे, आणि जो स्लीवसाठी घेतलेला आहे साडीचा म्हणा, ब्लाऊज पीसचा म्हणा किंवा ड्रेसचा म्हणा, तो सरळ ठेवलेला आहे. आणि साधारणतः 1.5 इंच किंवा 1 लाईनचं मार्जिन घेऊन टिप मारली तरी चालेल. हे बघा, हे खालच्या साईडला आपण जॉईन करून घेतलेले आहे टिप. ठीक आहे, तर आता काय करणार आहोत, हे कपडा सरळ करणार आहोत आणि दाब टिप देऊन घेणार आहोत. ठीक आहे, हे बघा खालच्या साईडने टिप मारल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अस्तर आणि हा जो कपडा आहे ना तो आपल्याला ॲज इट इज सगळ्या साईडने जॉईन करून घ्यायचा आहे, आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण कट करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे, हे जॉईन केलं एक्स्ट्राचा कपडा आता कट करून घेतलेला. आता आपण इथे इकडच्या साईडने सुरू करूयात आणि छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेऊयात. ठीक आहे, खालच्या साईडने बरोबर टिप मारत घ्यायची आहे. ठीक आहे, ते बघा एक साईडने आपण प्लेट्स टाकून घेतलेल्या आहे. आता त्याच प्लेट्सवर आपल्याला बरोबर परत टिप मारून घ्यायची आहे वरच्या साईडने, म्हणजे ते व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स येऊन जातील. ठीक आहे, ठीक आहे, हे बघा आता ह्या प्लेट्स टाकून घेतल्या आहेत खालच्या साईडने व्यवस्थित आणि वरच्या साईडने पण, तुम्ही बघू शकतात खूपच सुंदर अशा दिसत आहेत त्या. ठीक आहे, तर आता आपण हे बघा हे मध्ये बरोबर असं सेंटरला फोल्ड करून घेणार आहोत. ठीक आहे, आणि ही जी काही पेपर कटिंग आहे आपली बरोबर ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे, आणि हे एकसारखं कट करायचं आहे. तर बघा एक सेंटरला मार्किंग करायची आहे सगळ्यात आधी, आणि मग बरोबर ही स्लीव्ज हे बघा ह्या पद्धतीने आपण सेंटरला ठेवून घेऊयात. ओके, आणि जसं आहे ना तशी मार्किंग करून घेऊयात, म्हणजे जशी स्लीवचा आकार आहे तशी. ठीक आहे, हे बघा ठीक आहे. तर हे बघा जेवढी पेपर कटिंगची स्लीव्ज होती तेवढी आपण इथे मार्किंग करून घेतली आहे. आता हे कट करायचं आहे, पण कट करायच्या आधी काय करायचं, जी मार्किंग केली आहे ना त्यावर आपण टिप मारून घेऊयात, म्हणजे काय होईल की ते कटिंग केल्यानंतर आपल्याला जोडणं सोपं जाईल, म्हणजे ते जोडण्याची गरजच नाही पडणार, ॲक्च्युली ते सारखंच कट होईल. ठीक आहे, तर हे बघा जी मार्किंग केली होती ना त्यावर आपण इथून तिथून टिप मारलेली आहे, तर आता आपण बरोबर कट करून घेणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे, तर हे बघा ही स्लीव्ज पण आता आपली रेडी झालेली आहे. तर आपण इथे खाली पण परत काय करणार आहोत, पायपिंग लावून घेणार आहोत. ठीक आहे,
तर हे बघा साधारणतः काय करायचं, 1.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे, ठीक आहे. आणि हे बघा ती आपण ह्या पद्धतीने फोल्ड करणार आहोत आणि मग ती वरच्या साईडने लावून घ्यायची आहे. हे बघा ह्या पद्धतीने ठेवून ती मारून घ्यायची आहे, ठीक आहे. ठीक आहे, हे बघा हे लावून घेतलेली आहे. तर बघा सेम त्याच पद्धतीने ही या पद्धतीने अशी प्रेस करून घ्यायची आहे आपल्याला, जशी पायपिंग लावतो तशीच, ठीक आहे. आणि हे बघा हे आतल्या साईडने फोल्ड करून आपण टिप मारून घेऊयात. तर आता तुम्हाला किती जाडीची पायपिंग पाहिजे ना आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे, त्यानुसार तुम्ही टिप मारू शकता. छोटी पाहिजे असेल तर छोटी, मीडियम थोडी मोठी, आणि ॲक्च्युली फुगाबाहीला थोडी मोठी घेतली की छान लुक येतं, ठीक आहे. तर हे बघा एकदम परफेक्ट सारखी अशी आपण पायपिंग लावून घेतलेली आहे. आणि मी सांगितलं आत्ताच की थोडी ब्रॉड असली की फुगाबाहीला लूक येतं, ठीक आहे. तर हे बघा ही एकदम व्यवस्थित आपली फुगाबाही रेडी झालेली आहे. तर लावताना पण काय करायचं, जेव्हा तुम्ही शोल्डरला जॉईन कराल हे प्लेट्स व्यवस्थित अशा प्रेस करून पकडूनच लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपण व्यवस्थित बसतील, ठीक आहे. तर हे बघा ह्या अशा पद्धतीने लावल्यानंतर खूप सुंदर असा फुगा येत आहे, ठीक आहे. तर हे बघा ही पण स्लीव्ज आपली आता रेडी झालेली आहेत. आणि ही एक, तर हे बघा तुम बघून तुमच्या लक्षात येईल की दोन्ही सेमच दिसत आहेत, त्यात काही फरक दिसत नाही आहे. फक्त एवढंच आहे की यासाठी आपण अस्तर जेवढी पेपर कटिंग होती तेवढीच घेतलेली आहे. फक्त ह्या कपड्याला प्लेट्स टाकली आहे आणि यामध्ये काय केलेलं आहे, आपण अस्तर पण तेवढंच घेतलेलं आहे आणि जो कपडा होता स्लीवसाठी तो पण तेवढाच घेतला आहे आणि दोन्ही जॉईन केल्यानंतर प्लेट्स टाकून घेतलेले आहे, ठीक आहे. तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही स्टिच करू शकतात. तर मी तर तुम्हाला दोन्ही पद्धत सांगितलेल्या आहे आणि दोन्ही पद्धती खूप सोप्या आहे, पण जी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही फुगाबाही स्टिच करू शकता, ठीक आहे. तर बघा सेम दिसायला आहे, लुक आहे, काहीही फरक नाही आहे. आणि मी तुम्हाला म्हणूनच सेमच कपड्याचे शिवून दाखवले आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का ते सेम दिसत आहे, फक्त त्याची शिवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे दोन्हींची पण, ठीक आहे. तर ह्या दोन्ही स्लीव्ज आपल्या स्टिच करून झालेल्या आहे आणि मी तुम्हाला अतिशय सावकाश आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की ह्या प्लेट्स कशा टाकायच्या, कटिंग कशी करायची, स्टिचिंग कशी करायची, ठीक आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही हे नक्की जमेल. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.